मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघत आहोत पंचायत राज. या अगोदर पंचायत राजवर एक व्हिडिओ मी दिलेला आहे आणि हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे. व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये आपण बघितलं होतं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याबद्दल, त्याचबरोबर ज्या बेसिक बाबी पंचायत राजच्या होत्या त्याबद्दलची सर्वसामान्य माहिती आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ क्रमांक 2 आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेमधील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, कटक मंडळे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. अतिशय महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आहे मित्रांनो, आणि थोडक्यामध्ये उपयुक्त माहिती देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर मित्रांनो, महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका मद्रास ही आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका मुंबई ही आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 23 महानगरपालिका अस्तित्वात आहेत. महानगरपालिका स्थापन करण्याकरता आवश्यक लोकसंख्या 3 लाखापेक्षा जास्त असते आणि महाराष्ट्रात एकूण 221 नगरपालिका अस्तित्वात आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था मधील सर्वोच्च संस्था म्हणून महानगरपालिकेस ओळखलं जातं. भारतात महानगरपालिकेची सुरुवात ब्रिटिश काळापासून झालेली आहे. ब्रिटिशांनी मध्यवर्ती शासनाचा भार कमी करण्याकरिता महानगरपालिका स्थापन केल्या आणि त्या अनुषंगाने भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास महानगरपालिका अस्तित्वात आली. महानगरपालिका स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे महानगरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा ह्या तात्काळ पुरवल्या जाव्यात. सध्या महाराष्ट्रात एकूण 23 महानगरपालिका आहेत. बघा, त्या 23 महानगरपालिका कोणकोणत्या आहेत. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका 1888. यानंतर पिंपरी चिंचवड ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, ते सुद्धा आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, 2011 मध्ये महाराष्ट्र शासनाने नवीन 3 महानगरपालिकांना मान्यता दिली. यामध्ये लातूर, परभणी आणि चंद्रपूर. चंद्रपूरला 2011 मध्ये 500 वर्ष पूर्ण झालेली आहेत. चंद्रपूर ही गोंड राज्याची राजधानी होती आणि त्याबद्दलचे त्यांचे ऐतिहासिक वारसे आपण चंद्रपूरला बघू शकता. महत्वाचं आपल्याला सांगणार आहे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून महानगरपालिका स्थापन करण्याकरता काही निकष विचारात घेतले जातात. शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा जास्त असावी, त्या शहरातून मिळणारे स्थानिक कर उत्पन्न 1 कोटी रुपये असावे आणि त्या शहरातील जनमत ही महानगरपालिका निर्मितीकरिता पूरक असावे. विद्यमान नगरपालिकेची आर्थिक स्थिती ही चांगली असावी. स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय राज्य सूचित येत असतो, त्याकडे महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनाचा असतो. केंद्रशासित प्रदेशातील महानगरपालिका संसद कायद्यानुसार केंद्र शासन स्थापन करत असते. महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका आणि नगरपालिका अधिनियम 1965 मध्ये मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार राज्यात महानगरपालिकाची रचना ही करण्यात आली. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये अस्तित्वात आला. नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 मध्ये अस्तित्वात आला. महत्वाचं, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 पासून मुंबई आणि नागपूर महानगरपालिका सोडून राज्यातील महानगरपालिका या स्थापन करण्यात आल्या. महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायती या 1965 महानगरपालिका आणि नगरपालिका अधिनियमानुसार अस्तित्वात आलेल्या आहेत. ग्राम स्थानिक स्वराज्य संस्थेत 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1993 मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती यामधील अतिशय महत्वाचे बदल आपल्याला जाणून घ्यायचे आहेत याच व्हिडिओमध्ये. शेवटी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थे 74व्या घटना दुरुस्तीनुसार 1993 मध्ये बदल करण्यात आले. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद हा सुधारित अधिनियम 1994 मध्ये लागू झाला आणि या अधिनियमानुसार सध्या महाराष्ट्रातील नागरी स्वराज्य संस्थांचा कारभार हा चालत असतो. महानगरपालिकेची रचना कशा प्रकारची असते आपण बघूया. महानगरपालिकेमध्ये 2 प्रकारचे सभासद असतात, एक निर्वाचित सभासद आणि नामनिर्देशित सभासद. तर निर्वाचित सभासद हे कसे येतात. महानगरपालिकेमध्ये प्रत्यक्ष प्रौढ मतदाधिकार पद्धतीने व गुप्त मतदान पद्धतीने जनतेकडून प्रत्यक्ष निवडून आलेल्या सभासदांना निर्वाचित सभासद असं म्हटलं जातं. महानगरपालिकेच्या सदस्यास नगरसेवक या नावाने ओळखले जाते. तर नगरसेवक ही संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती आणि महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 65 व जास्तीत जास्त 223 एवढे सदस्य असतात.
महानगरपालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्येच्या आधारे सदस्य संख्या निश्चित केली जाते आणि याचा अधिकार राज्य निर्वाचन आयोगास असतो. राज्य निर्वाचन आयोग प्रादेशिक मतदार संघ निश्चित करतो आणि या मतदार संघात वार्ड असे म्हणतात. महत्वाचं बघा, 3 ते 6 लाख लोकसंख्येच्या महानगरपालिकेसाठी किमान 65 व कमाल 84 सभासद असतात. 3 लाख संख्येनंतरच्या प्रत्येक 15,000 लोकसंख्येसाठी 1 सभासद वाढविला जातो. 6 ते 12 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे महानगरपालिकेमध्ये किमान 85 व कमाल 115 सदस्य असतात आणि पुढे प्रत्येक 20,000 लोकसंख्येसाठी 1 सभासद वाढविला जातो. 12 ते 14 लाख लोकसंख्येच्या मागे महानगरपालिकेमध्ये किमान 115 आणि कमाल 145 सभासद असतात. 12 लाखापुढे 40,000 लोकसंख्येमागे 1 सभासद वाढविला जातो. 14 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असल्यास किमान 146 आणि कमाल 223 सदस्य संख्या असते. 14 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असल्यास प्रत्येक 1 लाख लोकसंख्येकरता 1 सदस्य वाढविला जातो. अशा प्रकारे सदस्याची ही संख्या निश्चित केली जाते. महानगरपालिका सभासद पात्रता: भारतीय नागरिकत्व, 21 वर्ष वय पूर्ण, संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये नाव, तो महानगरपालिकेचा थकबाकीदार नसावा, कोणत्याही फौजदारी गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली नसावी. मनपा सभासदाकरता आरक्षण: महानगरपालिकेतील अनुसूचित जाती जमातीची एकूण लोकसंख्या विचारात घेऊन त्यांना आरक्षण दिले जाते. इतर मागासवर्गीय वर्गांना म्हणजे ओबीसींना 27% जागा राखीव असतात. नवीन घटना दुरुस्तीनुसार महिलांना 50% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेचा कार्यकाळ: सर्वसाधारण कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. साहजिकच सदस्याचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो आणि महानगरपालिकेच्या सदस्यांना देखील नगरसेवक असे म्हणतात. महानगरपालिकेचे पदाधिकारी: मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत महानगरपालिकेसाठी महापौर आणि उपमहापौर या पदाधिकाऱ्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शहरातील मतदार महानगरपालिका सभासदांना निवडून देतात. महानगरपालिकेच्या बोलावलेल्या पहिल्या बैठकीत सदस्य आपल्यातून एकाची महापौर आणि एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात आणि सदरच्या निवड संदर्भात बोलावलेल्या बैठकीचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असतो. महापौराचं आरक्षण इथे दिलेलं आहे. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ सुद्धा इथे दिलेला आहे. तर महापौर हे आता जनतेतून येतात का हे आपण एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो. महापौर आणि उपमहापौर यांचा कार्यकाळ 48 वर्षाचा असतो. काही जर तक्रार असेल विभागीय आयुक्ताकडे ती देऊ शकतात आणि महापौर आपला राजीनामा उपमहापौर महापौराकडे राजीनामा देतो. महापौर हा विभागीय आयुक्ताकडे आपला राजीनामा देत असतो. महापौर अधिकार आणि कार्य बघा. मनपा बैठका बोलावणे, बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे, मनपाच्या राजकीय व प्रशासकीय कार्यावर नियंत्रण ठेवणे, मनपा हे सर्व अभिलेखे पाहणे, शहराचा प्रथम नागरिक असल्याने सार्वजनिक सभा समारंभामध्ये भाग घेणे, नगर आयुक्तांचा गोपनीय अहवाल शासनाकडे पाठविणे. महानगरपालिका आयुक्त हा भारतीय प्रशासन सेवेतील उच्च अधिकारी असतो. त्यांची निवड UPSC मार्फत केली जाते आणि नेमणूक राज्य शासन करते. आयुक्त हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो आणि राज्य शासनाचे नियंत्रण त्यांच्यावर थेट असते. मनपा आयुक्तांची कार्य: मनपा अंदाजपत्रक तयार करणे, महानगरपालिकेच्या समित्या, केंद्र शासनाच्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य घटनेमध्ये कलम 243 मध्ये राज्य विधिमंडळानंतर मंडळांना महानगरपालिकेमध्ये महानगर नियोजन समिती व वार्ड समिती स्थापन करण्याविषयी मार्गदर्शन केले जाते. स्थायी समिती 16 सदस्यांची असते. प्रत्येक वर्षानंतर या समितीचे 1-2 सभासद निवृत्त होतात आणि स्थायी समितीमधील सभासदांचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. परिवहन समिती असते, त्यानंतर शिक्षण समिती, सदस्य संख्या बघा आणि पदसिद्ध सचिव सुद्धा आपल्या माहीत असणं गरजेचं आहे. महानगर नियोजन समिती 1993 साली 73व्या घटना दुरुस्तीनुसार मनपा क्षेत्रामध्ये महानगर नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती, प्रभाग किंवा वार्ड, महानगरपालिकेच्या प्रादेशिक मतदार संघास प्रभाग किंवा वार्ड असं म्हटलं जातं. मनपाच्या उत्पन्नाची साधनं, वेगळ्या प्रकारची टॅक्स जमा करून मनपाची कार्य, त्यानंतर नगर परिषद, नगरपालिका. महानगरपालिका व नगरपालिका अधिनियम 1965 नुसार नगरपालिकेची स्थापना करण्यात आली.
आज महाराष्ट्रात 221 नगरपरिषदा आहेत. हा आकडा लेटेस्टमध्ये बदलू शकतो, त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल यावर संपूर्ण माहिती देणारी एक व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. 4 ते 5 व्हिडिओ आहेत, त्याची सुद्धा एक सिरीज आहे, तो व्हिडिओ आपण बघा. त्यामध्ये अपडेटेड माहिती आपण दिलेली आहे. 221 नगरपरिषदा आहेत, त्यापैकी 17 नगरपरिषद अ वर्ग, 62 नगरपरिषदा ब वर्ग आणि 142 नगरपरिषदा क वर्गच्या आहेत. भारतात नगरपरिषदेच्या निर्मितीचे निकष वेगळे आहेत. उत्तर प्रदेश, बिहार व आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नगरपरिषदेच्या उत्पन्नावरून नगरपरिषदेचे वर्गीकरण केले जाते. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणावरून नगरपरिषदेचे वर्गीकरण केले जाते. नगरपरिषदेचे वर्गीकरण पुढील पद्धतीने केले जाते. बघा, लोकसंख्या 1 लाख ते 3 लाख, नगरपरिषदेचा वर्ग अ असतो, सभासद संख्या 68 ते 65 असते. 40,000 ते 1 लाख जर लोकसंख्या असेल तर वर्ग ब ची नगर परिषद असते, ती 23 ते 37 सभासद संख्या असतात. 25,000 ते 40,000 जर लोकसंख्या असेल तर वर्ग क 17 ते 22 सभासद संख्या असते. नगर परिषद सभासद पात्रता, तर तिसरा अपत्य असणं तर अपात्र ठरवले जाते 22-12 डिसेंबर 2001 च्या नंतर. आरक्षण सेम आहे, 27% ओबीसी, 50% महिला. नगर परिषदेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. सभासदाचा पदसिद्ध सभासद नगर परिषद क्षेत्रातून संसद व राज्य विधिमंडळावर निवडून आलेले सभासद हे नगर परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. पदाधिकारी याबद्दलची माहिती आहे. नगराध्यक्षाचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो आणि तो थेट जनतेतून आता निवडून येतो. नगर परिषदेच्या समित्या, स्थायी समिती, विषय समिती 1 वर्षाचा असतो. या समितीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो विषय समितीचा. आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती या महिलाच असतात. यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभाग समिती, मुख्याधिकारी यांचं कार्य. महाराष्ट्र नगर परिषदच्या प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्याधिकारी हे काम बघत असतात. अ वर्ग नगरपरिषदेसाठी मुख्याधिकारी यांचे पद जिल्हाधिकारी दर्जाचे असते. ब साठी तहसीलदार दर्जाचे आणि क साठी मुख्याधिकारी पद काही ठिकाणी वर्ग 2 चे असते. मुख्याधिकारी यांचे कार्य इथे दिलेले आहे. त्यानंतर नगरपंचायत. महाराष्ट्रात सध्या 5 नगरपंचायती आहेत. एक आहे शिर्डी, अहमदनगर, कणकवली, सिंधुदुर्ग, दापोली, रत्नागिरी, केज बीड आणि 5 मलकापूर सातारा. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अधिनियम 1965 अन्वये नगरपंचायतीचा कार्यभार चालविला जातो. महाराष्ट्रातील नगरी स्थानिक संस्थेतील सर्वात कनिष्ठ स्तर म्हणजे नगरपंचायत होय. 1992 पूर्वी लहान शहरामध्ये टाउन एरिया कमिटी आणि अधिसूचित क्षेत्र समिती या अस्तित्वात आल्या होत्या. परंतु मित्रांनो, 74व्या घटनादुरुस्तीनुसार या 2 संस्थाऐवजी नगरपंचायती स्थानिक नागरी संस्था अस्तित्वात आली आणि ग्रामीण भागाचे शहरी भागात रूपांतर होण्याच्या दृष्टीने असणारी संस्था म्हणजे नगरपंचायत होय, सर्वात कनिष्ठ. नगरपंचायतीची स्थापना कशा प्रकारे आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे. नगर पंचायतीची स्थापना. नगर पंचायतीला पुढील प्रमाणे निकष पार करावे लागतात. संबंधित प्रदेशाची लोकसंख्या किमान 10,000 ते कमाल 25,000 असावी. बिगर कृषी व्यावसायिकांचे प्रमाण 50%पेक्षा कमी असावे. अ दर्जा असलेल्या नगर परिषदेपासून किमान 25 किलोमीटर पर्यंत दूर असावात. नगर पंचायतीतील सदस्य लोकसंख्येच्या आधारावर निवडले जातात. राज्य निवडणूक आयोगाच्या मदतीने जिल्हाधिकारी नगर पंचायतीच्या मतदारसंघाची निर्मिती करते. 74व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेतील कलम 243R यामध्ये नगर पंचायतीची रचना सांगितलेली आहे. नगर पंचायतीमध्ये 9 ते 20 सदस्य असतात. सदस्याची पात्रता, कार्यकाळ 5 वर्षाचा, आरक्षण 27%, 50%. नगर पंचायती अध्यक्ष, उपाध्यक्ष महत्वाचे. 12 मे 2004 नुसार नगर पंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्ष करण्यात आलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. नगर पंचायतीवर राज्य शासनाचे संपूर्ण नियंत्रण असते आणि जिल्हाधिकारी यांच्याद्वारे राज्य शासन नगर पंचायतीवर नियंत्रण ठेवते. अतिशय महत्वाचं कटक मंडळे, कॅन्टोनमेंट बोर्ड. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचाच एक प्रकार म्हणजे कटक मंडळे होय. कटक मंडळे ही ज्या ठिकाणी सैनिकी छावणी असते अशा ठिकाणी स्थापन केली जातात. छावणीतील नागरी वस्तीला नागरी सुद्धा पुरवण्याच्या हेतूने कटक मंडळे स्थापन केली जातात. भारत, पाकिस्तान व बांगलादेश या देशामध्ये कटक मंडळे आहेत. भारतामध्ये 62 कटक मंडळे आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 7 कटक मंडळे आहेत. यामध्ये औरंगाबाद,
अहमदनगर, कामठी, नागपूर, देवळाली, नाशिक, खडकी पुणे, देहू रोड पुणे आणि पुणे कॅम्प पुणे. कटक मंडळाची स्थापना ब्रिटिशांनी 1924 साली कॉन्टामेंट ऍक्ट पास करून केलेली आहे. भारत सरकारने 1953 साली कटक मंडळाचा आढावा घेण्यासाठी एस के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि या समितीने आपल्या अहवालामध्ये कटक मंडळाची पुनर्रचना करण्याचे त्याचबरोबर त्यातील लोकप्रतिनिधीची निधी वाढवण्याची शिफारस केली. कटक मंडळाची वैशिष्ट्य बघा. कटक मंडळाचे वर्गीकरण लोकसंख्येच्या प्रमाणावर केले जाते. सदरचे वर्गीकरण 3 प्रकार केले जाते. प्रथम श्रेणी कटक मंडळ, ज्या छावणीतील नागरी क्षेत्राची लोकसंख्या ही 10,000 पेक्षा अधिक असते अशा ठिकाणी प्रथम श्रेणी कटक मंडळे अस्तित्वात येतात. प्रथम श्रेणीची कटक मंडळे देशात 29 आहेत. द्वितीय श्रेणी कटक मंडळे, ज्या छावणीची लोकसंख्या ही 2,500 पेक्षा जास्त आणि 10,000 पेक्षा कमी असते त्या ठिकाणी द्वितीय श्रेणी कटक मंडळे अस्तित्वात येतात. देशात सध्या 19 क्षेत्रीय द्वितीय क्षेत्र कटक मंडळे आहेत. तृतीय श्रेणी कटक मंडळे, ज्या छावणीची लोकसंख्या ही 2,500 पेक्षा कमी आहे तेथे तृतीय श्रेणी कटक मंडळे अस्तित्वात येतात. देशात सध्या 13 आहेत. कटक मंडळाची रचना, प्रथम श्रेणी छावणी मंडळात 15 सदस्य असतात, त्यामध्ये 8 अनिर्वाचित तर 7 निर्वाचित सदस्य असतात. छावणीचा प्रमुख अधिकारी हा कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि 7 निर्वाचित सभासदही आपल्यातून एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. कार्यकाळ, या मंडळातील निर्वाचित सभासदाचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो आणि तर अनिर्वाचित सभासदाचा कार्यकाळ हा कायमस्वरूपी असतो. 73 आणि 74 घटनादुरुस्तीची वैशिष्ट्य आपल्या सर्वांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, 73 घटनादुरुस्ती, ग्रामीण भागात सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजेच सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याकरिता पंचायत राज व्यवस्थेस घटनात्मक दर्जा देण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी 22 डिसेंबर 1992 रोजी लोकसभेत पंचायत राज विधेयक मांडले. लोकसभेने या विधेयकाला संमती दिल्यानंतर 23 डिसेंबर 1992 रोजी राज्यसभेने या विधेयकास मान्यता दिली. 20 एप्रिल 1993 रोजी या विधेयकास राष्ट्रपतींनी संमती दिली आणि पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. संविधानातील कलम 243 मध्ये पंचायत राज व्यवस्थेविषयी तरतूद करण्यात आली आणि 73 घटनादुरुस्तीनुसार संविधानात 11 परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. अशा प्रकारे 73 घटना निर्मितीचा किंवा घटनादुरुस्तीचा जन्म झाला. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, 73 घटनादुरुस्तीनुसार अधिनियमातील कलम 243 बी नुसार काही अपवाद सोडून संपूर्ण भारतात त्रिस्तरीय पंचायत राज ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्था स्वीकारली. यानुसार जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, गटस्तरावर पंचायत समिती आणि ग्रामस्तरावर ग्रामपंचायत अस्तित्वात येते. महत्वाचे मित्रांनो, ग्रामसभेची तरतूद लोकसभा आणि विधानसभा सभेची जननी म्हणजे ग्रामसभा होय. ग्रामसभा पंचायत राज व्यवस्थेचा मूलभूत आधार आहे आणि 73 घटनादुरुस्तीनुसार प्रत्येक गावासाठी ग्रामसभा अनिवार्य केलेली आहे. 2010 हे वर्ष केंद्र सरकारने ग्रामसभा वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. महत्वाचं, राज्य वित्त आयोगाची तरतूद, 73 घटनादुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोग स्थापन करण्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या राज्यपालाकडे देण्यात आलेली आहे. या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी 1 वर्षाच्या आत व त्यानंतर प्रत्येक 5 वर्षांनी राज्य वित्त आयोग राज्यपाल स्थापन करतील. राज्य निर्वाचन आयोगाची तरतूद, 73 घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याकरता स्वतंत्र असे राज्य निर्वाचन आयोग स्थापन करण्यात आले. राज्य निर्वाचन आयोगाच्या सदस्याची व आदेशाची नेमणूक राज्यपाल करतो आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या राज्य निवडणूक आयुक्तपदी आता बदललेले आहेत, आपण ते चेक करून घ्यायचे आहेत. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. राज्यघटनेच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोग अस्तित्वात आले आहेत. तर आपण बघायचे आहेत सध्याचे भारताचे निवडणूक आयुक्त कोण आहेत ते. भारताचे इतर निवडणूक आयुक्त, 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो, 2011 साली घोषित करण्यात आलेला आहे. तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय दिवस हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे 2011 साली घोषित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सरोज भूमी कपाडिया हे आहेत. तर ह्या थोड्या ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे तो आपण चेक करायचा. मित्रांनो, देशाचे पहिले सरन्यायाधीश हिरालाल जे कनिया हे होते. 26 जानेवारी 1950 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. मुंबई हायकोर्ट हे देशातील तिसरे उच्च न्यायालय 1861 साली अस्तित्वात आले आहे. देशातील पहिले उच्च न्यायालय म्हणून मद्रास या न्यायालयाची स्थापना 1886 मध्ये करण्यात आली.
1886 साली अलाहाबाद हे देशातले चौथे हायकोर्ट स्थापन करण्यात आले होते. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना 1935 साली करण्यात आली होती. 2009 पासून सध्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 1 सर्वोच्च 3 इतर अशी एकूण 31 एवढी आहे. नागरी स्थानिक संस्थांच्या संबंधात स्वतंत्र कायदा करण्याकरिता पी व्ही नरसिंह राव सरकारने 74वी घटनादुरुस्ती केली आणि पी व्ही नरसिंह राव यांचे आत्मचरित्र द इनसाइड इन्साइडर म्हणजे अंतस्थ हे वादग्रस्त ठरले. हे विधेयक 16 सप्टेंबर 1991 रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते आणि 22 आणि 23 डिसेंबर 1992 मध्ये अनुक्रमे लोकसभेने व राज्यसभेने सदरचे विधेयक मंजूर केले. 74वी घटनादुरुस्ती हा कायदा 1 जून 1993 पासून अंमलबजावणी करण्याचे ठरवले आणि त्याकरता केंद्र सरकारने 1 वर्षाची मुदत दिली. 31 मे 1994 पर्यंत या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश केंद्र सरकारने सुचविले होते. नागरी स्थानिक संस्थांमध्ये सर्वात शेवटचा तिसरा स्तर म्हणजे नगर पंचायत ही होय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेचे मूलभूत घटक नगर परिषद, नगर पंचायत, कटक मंडळे, महानगरपालिका याबद्दलची माहिती ही जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती याबद्दलची सुद्धा माहिती जाणून घेतलेली आहे. यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पंचायत राजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मुलकी प्रशासन, कोतवाल, पोलीस पाटील आणि इतर अत्यावश्यक माहितीही जाणून घेणार आहोत तिसऱ्या व्हिडिओमध्ये. नक्कीच आपण तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. पहिला व्हिडिओ बघितला नसेल तर सुद्धा बघा. जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. लेटेस्ट आणि करंट माहिती आपण क्रॉस चेक करून घेणं गरजेचं आहे. त्याकरता आपण आमच्या चॅनलवर महाराष्ट्राचा भूगोल यावर 5 व्हिडिओ मी दिलेले आहेत विथ नकाशासह, ते आपण बघा नक्की. त्याच्यावर लेटेस्ट माहिती दिलेली आहे. धन्यवाद.